नमस्कार. आज मार्गशीर्ष अमावस्या शक 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता. सर्वप्रथम नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ठळक घडामोडी. गरजवंताला न्याय मिळावा म्हणून आता न्यायच गरजवंतांच्या दारात. 6 जानेवारीला जिल्ह्यात पुन्हा फिरत्या न्यायालयाचा शुभारंभ. नववर्षाचं फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत. आणि रक्तानंद ग्रुपतर्फे यावर्षीही नववर्षाचं स्वागत रक्तदानानं. 326 बाटल्या रक्त जमा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. नववर्षाचं स्वागत कडाक्याच्या थंडीत, मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यानुसार अनेक ठिकाणी वाहन चालकांची श्वासविश्लेषकाद्वारे तपासणी केली जात होती. नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेषतः युवा पिढीला आकर्षित करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी खाण्याच्या विविध प्रकारापासून मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. रिमिक्सवर, थिरकत्या पावलांवर एकमेकांना शुभेच्छा देत नववर्षाचं स्वागत मध्यरात्री फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात करण्यात आलं. सरत्या वर्षाला निरोप देताना नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी केवळ लहान मुलंच नव्हे तर तरुणांसह वृद्धांमध्येही चढाओढ लागली होती. अनेक ठिकाणी सरत्या वर्षाचे पुतळे उभारण्यात आले होते. बरोबर 12 वाजता हे पुतळे जाळून सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांसाठी खरेदीची झुंबड उडाली होती. दारू तसंच मटण विक्रीच्या दुकानांमध्येही गर्दी झाल्याचं चित्र दिसत होतं. ठिकठिकाणी नववर्ष साजरं करून घरी परतणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेनं खास गाड्या सोडल्या होत्या. ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात नववर्ष स्वागतासाठी युवक युवतींचा सागर लोटल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. नववर्षाचं स्वागत प्रत्येक जण आपापल्या परीनं आणि पद्धतीनं करत असतो. मात्र रक्तानंद ग्रुपतर्फे दरवर्षी नववर्षाचं स्वागत रक्तदानानं करण्यात येतं. नववर्षाचं स्वागत पार्टी अथवा मद्य पिऊन केलं जात असताना रक्तानंद ग्रुपनं मात्र गेली 19 वर्ष नववर्षाचं स्वागत रक्तदानानं करून एक वेगळाच पायंडा पाडला आहे. यंदा रक्तानंद ग्रुपनं 7 ठिकाणी असा उपक्रम आयोजित केला होता. ठाणे, कल्याण, भिवंडी, नगर, नाशिक, धुळे, डोंबिवली अशा 7 ठिकाणी कालच्या एकाच दिवसात या उपक्रमात 1,629 बाटल्या रक्त जमा झालं. आतापर्यंत 29,896 रक्ताच्या बाटल्या विनामूल्य दान केल्या आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत रक्तदानासारख्या पवित्र कार्यानं व्हावं यासाठी दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली होती. यावर्षी शिवाजी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 326 जणांनी रक्तदान केलं. यंदा या उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. रक्तदान शिबिरात 25 हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या सुरेश रेवणकर, संभाजी सावंत, रुपेश होंदराव या 3 रक्तदात्यांचा रक्तकर्ण पुरस्कार देऊन यावेळी गौरव करण्यात आला. 3.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या आयकर विभागाच्या 6 आयुक्तांना 13 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आयकर विभागाचे 6 आयुक्त संजीव घई यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
घई यांना त्यांच्याच कार्यालयात ही लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. न्यायमूर्ती के सी खडके यांनी घई यांना 13 जानेवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. घई यांनी आपल्याला घरचं जेवण आणि औषधं मिळावीत अशी मागणी न्यायालयापुढे केली होती. त्यावेळी न्यायालयानं यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेला आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या परवानगीशिवाय घई यांना न्यायालयात आयकर अधिकारी भेटत असल्याबद्दल केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेनं तीव्र आक्षेप नोंदवला. भटक्या मजुरांच्या मुलांसाठी लवकरच हंगामी वसतिगृह सुरू केली जाणार आहेत. जव्हार, विक्रमगड, मोखाडा या दुर्गम तालुक्यातील आदिवासी गावात काम मिळत नाही म्हणून कामाच्या शोधात आपली मुलं घेऊन मजूर बाहेर पडतात. हे मजूर वीटकाम, रेती उपसा, बांधकाम, मासेमारी अशा कामाच्या ठिकाणी झोपड्या बांधून राहतात. पण त्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या मुलांची शैक्षणिक हेळसांड होते. त्यांचं शिक्षण होऊ शकत नसल्यानं ही पिढी मंजूरच राहते. या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून आता जिल्हा परिषदेनं जिल्हा परिषद शाळांमधील अशा विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची नोंदणी सुरू केली आहे. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी हंगामी वसतिगृह चालवली जाणार आहेत. ही योजना सुरू झाल्यास मजुरांच्या मुलांची शैक्षणिक सोय होणार आहे. यासाठी ही योजना नवीन शैक्षणिक वर्षात सुरू करून ती प्रभावीपणे राबवावी अशी मागणी मजुरांनी केली आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा. ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. विद्या प्रसारक मंडळाच्या ज्ञानद्वीप परिसरात राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे करिअर फेअर या व्यावसायिक शिक्षणाची माहिती उपलब्ध करून देणाऱ्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 4 जानेवारीला आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या या संस्था, अभ्यासक्रम, शैक्षणिक कर्ज योजना, व्यवसाय, उद्योग यांची माहिती मोफत दिली जाणार आहे. या प्रदर्शनातील कला, वाणिज्य, व्यवस्थापन, विज्ञान, पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाबरोबरच ब्युटी पार्लर, परदेशी भाषा, शिक्षण, सेफ्टी मॅनेजमेंट, एनर्जी मॅनेजमेंट, आर्टिकल्चरल अशा व्यावसायिक शिक्षण उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. याच दिवशी म्हणजे शनिवारी विद्याप्रसारक मंडळाच्या तंत्रनिकेतनातर्फे सुरक्षा आणि त्याविषयीची जागृती या विषयावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात रिलायन्स, BARC, भारत पेट्रोलियम, एक्सेल इंडस्ट्रीज, डिझास्टर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, दीपक फर्टिलायझर अशा अनेक कंपन्यांमधील मान्यवर तज्ज्ञ सुरक्षाविषयीची माहिती आपल्या व्याख्यानातून देणार आहेत. या चर्चासत्राचं उद्घाटन PD लाईट इंडस्ट्रीजचे अध्यक्ष RN मोहंती, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर मोहितकर आणि विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांच्या हस्ते होणार आहे. या चर्चासत्राचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आवाहन प्राचार्य DK नायक यांनी केलं आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात या वर्षात 4 नवीन पोलीस स्थानकं सुरू होणार आहेत. यापैकी 2 पोलीस ठाणी ठाणे महापालिका हद्दीत तर उर्वरित 2 कल्याण आणि भिवंडीत होणार आहेत. यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालयातील 5 परिमंडळात 36 पोलीस स्थानकं होणार आहेत. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत असून घोडबंदर आणि दिवा परिसरात ही वाढ अधिक आहे. या परिसरातील रहिवाशांची पोलीस ठाण्याची मागणी होती.
पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांकडे 4 नवीन पोलीस स्थानकांचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला यावर्षी मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे. या मंजुरीनंतर आवश्यक कर्मचाऱ्यांच्या भरतीनंतर प्रत्यक्षात ही पोलीस स्थानकं सुरू होतील. नवीन पोलीस ठाण्यांमध्ये दिवा, दातिवली, घोडबंदर, चितळसर, मानपाडा तर भिवंडीमध्ये दापोडा तर कल्याणमध्ये खडकपाडा आणि आजूबाजूच्या परिसराचा समावेश आहे. ठाणे शहरातील वाहनं दुसऱ्या राज्यात विकणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात नौपाडा पोलिसांना यश आलं आहे. ठाणे शहरात येणाऱ्या लोंढ्यांमुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. चेन चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये दुसऱ्या राज्यातील गुन्हेगार सक्रिय झाले असल्याचं उघड झालं आहे. एका कारचा मागोवा घेत नंतर सिनेमा स्टाईलनं मीरा रोड इथे खाडी किनारी पाठलाग करून एका चोरट्याला नुकतंच जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नोव्हेंबर महिन्यात सर्व्हिस रोडवर उभी असलेली एका ऑटोमोबाईल शोरूमची कार चोरट्यांनी पळवली होती. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही दिवसात ही कार शोरूमच्या कर्मचाऱ्याला माणकोली नाका ते वसई या मार्गावर जाताना दिसली. या कर्मचाऱ्यानं तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे डी मोरे यांनी तात्काळ भिवंडी, मीरा भाईंदर, वसई या मार्गावरील सर्व पोलिसांना वायरलेसद्वारे संपर्क साधून सदर गाडीची माहिती देऊन सतर्क केलं. यावेळी क्षणाचाही विलंब न करता नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमर कांगळे, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, बिकन जाधव यांनी गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. पोलीस पाठलाग करत आहेत अशी खबर चोरट्यांना नव्हती. पोलिसांनी मोठी सावधगिरी बाळगली होती. अखेर अख्तर अन्सार मोईन खान याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. यावेळी अख्तर याच्या सोबत आणखी दोघे जण होते, पण पोलिसांचा सुगावा लागल्यानं त्यांनी तिथून पळ काढला. अख्तर याची चौकशी केली असता या कारचा उत्तर प्रदेशमध्ये जाऊन सौदा करणार होते, पण ही कार आम्ही चोरली नसून आम्हाला ती आमच्या एका ओळखीच्या इसमानं 8 दिवस ठेवण्यासाठी दिली होती असं त्यानं पोलिसांना सांगितलं. अख्तरनं मुंबई ठाणे या शहरातील अनेक वाहनं चोरली असल्याचा पोलिसांना संशय आहे. न्यायाला विलंब म्हणजे अन्याय अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, पण आता ही म्हण विस्मृतीत जाईल असं दिसत आहे. गरजवंताला न्याय मिळावा म्हणून आता न्यायच गरजवंतांच्या दारापर्यंत पोहोचणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील अशिलांपर्यंत पोहोचण्यासाठी फिरत्या न्यायालयाचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्षीच्या फिरत्या न्यायालयाचा शुभारंभ 6 जानेवारीला होणार आहे. यामुळे न्यायच गरजवंतांच्या दारात जाणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या काही भागात हे न्यायालय जाणार असून यावेळी फिरती लोक अदालत, विधी साक्षरता उपक्रम राबवले जाणार आहेत. या फिरत्या न्यायालयात एक निवृत्त न्यायाधीश, समाजसेवक आणि न्यायालयीन कर्मचारी असतील. जिल्ह्यातील 15 ठिकाणी हे फिरतं न्यायालय जाणार असून या ठिकाणांवर अखेरचा हात फिरवला जात असल्याचं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव त्रिंबक कोचेवाड यांनी सांगितलं. सर्वसाधारणपणे लोक न्यायासाठी न्यायालयात येतात, पण फिरत्या न्यायालयामुळे न्यायालय आता दारी येणार आहे. राष्ट्रपती अब्दुल कलाम आझाद यांची ही कल्पना असून यामुळे आदिवासी, ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेला न्याय मिळू शकणार आहे. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. गरजवंताला न्याय मिळावा म्हणून आता न्यायच गरजवंतांच्या दारात. 6 जानेवारीला जिल्ह्यात पुन्हा फिरत्या न्यायालयाचा शुभारंभ. नववर्षाचं फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत. आणि रक्तानंद ग्रुपतर्फे यावर्षीही नववर्षाचं स्वागत रक्तदानानं.
326 बाटल्या रक्त जमा। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता। तर मग पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।